एमपीएससी लक्ष्य या यूट्यूब चॅनल तर्फे आपणा सगळ्यांचं मी स्वागत करते. मित्रांनो, स्पर्धात्मक परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण हे चॅनल सुरू केलेले आहे. या चॅनल मार्फत आपण डेली करंट अफेअर्स चे व्हिडिओज देत असतो. त्याशिवाय आपण मंथली म्हणजे महिन्याकाठी आपण महिन्याभरामध्ये जेवढ्या चालू घडामोडी आहेत त्याच्यावरती प्रश्नोत्तरे सुद्धा घेत असतो. याशिवाय नवीन अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना सोपे जावे याकरता आपण स्टेट बोर्डाचा अभ्यासक्रम सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट केला होता, ज्यानुसार आपण वर्ग इयत्ता 4 ते 10 पर्यंतची भूगोल विज्ञान ही विषय घेतलेली आहेत आणि 100 च्या वर व्हिडिओज आतापर्यंत अपलोड झालेले आहेत. यासाठी आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या प्लेलिस्ट सुद्धा बनवलेल्या आहेत ज्याचा अभ्यास आपण करू शकता. रेफरन्स बुकचा पण अभ्यास आपण सुरू केलेला होता, ज्यामध्ये बरेचसे महत्वाचे टॉपिक्स आपण घेतले आहेत आणि पुन्हा ही सिरीज आपण सुरू करतो आहे. तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपल्या एमपीएससी लक्ष्यच्या टीमकडे मॅडम दिसत नाही आहेत किंवा मॅडमचे व्हिडिओज येत नाही आहेत म्हणून मागणी केली होती, पण थोडी सामाजिक आणि वैयक्तिक कामांमध्ये व्यस्त असल्यामुळे मी तुम्हाला भेटायला येऊ शकली नाही. आता आपण हा रेफरन्स बुकचा अभ्यासक्रम परत एकदा नव्याने सुरू करतो आहे. आपल्याला माहिती आहे की पीएसआय एसटीआय एएसओ या परीक्षांमध्ये किंवा एमपीएससीच्या एक्झाममध्ये समाज सुधारकांना महत्व आहे. समाज सुधारकांची सुद्धा एक प्लेलिस्ट तयार आहे ज्याच्यामध्ये जवळपास 30 च्या वर व्हिडिओज आपण दिलेले आहेत. सगळे धार्मिक सुधारक, सामाजिक सुधारक आणि राजकीय सुधारक यांचा समावेश आपण त्यामध्ये केलेला आहे. आता आपण जो अभ्यास सुरुवातीला करणार आहे तो म्हणजे इतिहासाचा. एमपीएससीच्या दृष्टीनं आधुनिक भारताचा इतिहास हा अतिशय महत्वाचा आहे. आधुनिक भारताचा इतिहास आपण 2 टप्प्यांमध्ये करणार आहे. संदर्भ पुस्तकांमधनं यामध्ये आपण काही नोट्स घेणार आहोत आणि महत्वाच्या गोष्टी किंवा महत्वाच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या आपण क्लिअर करत जाणार आहोत. आधुनिक भारताचा अभ्यास आपण हा 2 टप्प्यांमध्ये करत असतो बोलल्याप्रमाणे. पहिला टप्पा म्हणजे स्वातंत्र्य संग्राम भारताचा आणि दुसरा टप्पा म्हणजे स्वातंत्र्योत्तर भारत. स्वातंत्र्य संग्राम बघण्याआधी हे बघणं अतिशय निकडीचं आहे की इंग्रज भारतामध्ये आले कसे आणि ब्रिटिशांची ही भारतामध्ये सत्तेची स्थापना ही झाली कशी. ज्यावेळी ब्रिटिश भारतामध्ये आले कसे, इथे सत्तेची स्थापना कशी झाली, त्याचवेळी आपल्याला समजेल की स्वातंत्र्य संग्रामामध्ये गुलामाच्या जोखड्यातून यातून मुक्त करण्यासाठी कशा प्रकारे त्यावेळच्या नेते मंडळींना लढा द्यावा लागला. तर जगाची परिस्थिती काय होती आणि ब्रिटिशांना भारतामध्ये येण्यासाठी काय गरज पडली ते आपण पहिल्यांदा बघूया. युरोपमध्ये इटली आणि ऑटोमन तुर्कांचं वर्चस्व होतं व्यापारामध्ये. त्यांनी कॉन्स्टँटिनोपल हे जिंकून घेतल्यामुळे सगळा व्यापार हा कॉन्स्टँटिनोपलमधून चालायचा. युरोपमध्ये भारतातील मसाल्यांना आणि रेशमी कपड्यांना मागणी होती आणि ही मागणी पूर्ण करण्यासाठी किंवा युरोपमध्ये जे औद्योगिकरण वाढलं होतं त्या मालाला बाजारपेठ मिळवायसाठी, कच्च्या मालाच्या बाजारपेठेसाठी, व्यापारासाठी गरज होती नवीन बाजारपेठा शोधण्याची. यासाठी त्यावेळच्या राजा लोकांनी युरोपमधील सागरी मार्ग शोधण्यासाठी बरेच प्रोत्साहन दिले आणि सर्वात पहिल्यांदा जे भारतामध्ये आले ते पोर्तुगीज. आणि भारतामधून ज्या पद्धतीनं नफा आणि फायदा हा मिळायला लागला पोर्तुगीजांना, त्यामुळे इतरांचे सुद्धा डोळे हे भारताकडे लागलेत. आणि पहिली एलिझाबेथ इन 31 डिसेंबर 1600 रोजी केप ऑफ गुड होप व मॅगेलिनची समुद्रधानी या भागातील सर्व देशांशी खुल्ला थेट व्यापार करण्याची ईस्ट इंडिया कंपनीला सनद दिली. थोडक्यात सांगायचे म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीला भारतामध्ये व्यापार करण्यासाठी त्यांच्या राणीकडनं परवानगी मिळाली आणि हे भारतामध्ये आले. भारतामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया ही व्यापारी कंपनी आल्यानंतर तिनं हळूहळू भारतात पाय रोवले. आता हे पाय रोवले कसे हे बघण्यासाठी, जसं आपण जगामध्ये काय चालू होतं आणि इंग्रज कसे काय भारतामध्ये आले व्यापारासाठी हे बघितलं, तर हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल की भारतामध्ये काय परिस्थिती होती.
त्यासाठी आपण भारताचा नकाशा बघूया. तुम्हाला इथे दिसेल अगदी थोड्या थोड्या काळानं भारतातील नकाशाचे स्वरूप हे बदलत होतं. भारतामध्ये वेगवेगळ्या राजांचे साम्राज्य होते, जसं की कर्नाटक बघा, त्यानंतर म्हैसूरमध्ये हैदर बघा, हैदराबादमध्ये निजाम, सिखांचे राज्य, त्याशिवाय बंगाल, बिहार, ओरिसा या भागांमध्ये बंगालचे नवाब जसे की मुर्शिद कुली खान. या सर्व सत्ताधाऱ्यांशी इंग्रजांना लढावे लागले आणि यांना लढवणे, यांच्याशी लढणे आणि जिंकणे इंग्रजांना सोपे गेले, कारण हे सगळे विभागलेल्या अवस्थेमध्ये होते. तर हळूहळू कशा प्रकारे इंग्रजांनी हे एका एका भागावरती आपले साम्राज्य प्रस्थापित केले आणि त्याचा त्यांना कसा फायदा झाला आणि व्यापारी म्हणून आलेली ही कंपनी कशा प्रकारे राज्यकर्ती झाली आणि कशा प्रकारे त्यांनी भारताचं आर्थिक शोषण सुद्धा केलं हे आपण बघूयात. याआधी आजच्या सेशनमध्ये आपण जे बघणार आहे ते म्हणजे बिहारमध्ये नेमकं काय झालं, बंगाल, बिहार, ओरिसा या बंगाल प्रांतामध्ये नेमकं काय झालं आणि भारताच्या इतिहासातल्या सगळ्यात महत्वाच्या अशा लढाया म्हणजे प्लासी आणि बक्सरची लढाई ती कशा प्रकारे लढल्या गेली, त्यामध्ये भारताकडून जे लढणारे नवाब होते ते कोण होते आणि इंग्रजांकडून कशा प्रकारे या गोष्टींची मुहूर्तमेढ रोवली गेली, त्याचा इंग्रजांना देशाच्या राजकारणामध्ये कशा प्रकारे फायदा झाला, या सगळ्या प्रश्नांची हळूहळू उकल होणार आहे आणि सगळे महत्वाचे प्रसंग या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत. तर बघूया बंगालमध्ये झाले काय. बंगालची पहिली वखार ही 1651 मध्ये हुगळी येथे सुरू झाली. हा प्रश्न बऱ्याचदा एमसीक्यू साठी येतो, तुम्ही परत एकदा लक्षात घ्या. बंगालमध्ये जी इंग्रजांची पहिली वखार होती ती 1651 आणि हुगळी येथे सुरू झाली. यानंतर 1717 मुघल बादशाह फारुख सियार, बाजूला फोटो दिसतोय तुम्हाला त्यांचा, फारुख सियार कडून कंपनीला व्यापाराचे विशेष अधिकार मिळाले. त्यात कंपनीला बंगालमध्ये मालाची आयात निर्यात जकात मुक्त, जकात म्हणजे आपण जो टॅक्स भरतो, आयात म्हणजे आणणे आणि निर्यात म्हणजे नेणे, यावरती जकात मुक्त टॅक्स फ्री होतं, त्यामुळे इंग्रजांना त्याचा भरपूर फायदा झाला. एतदेशीय म्हणजे आपल्या देशाचे जे व्यापारी होते त्यांना मात्र तो टॅक्स भरावा लागत असे आणि इंग्रजांना मात्र जकात मुक्त केलं होतं मुघल बादशाह फारुख सियार यांनी. हा पण एमसीक्यूचा प्रश्न बनू शकतो, हे पण लक्षात ठेवा. 1717 मुघल बादशाह फारुख सियार कडून कंपनीला, ईस्ट इंडिया कंपनीला व्यापाराचे विशेष अधिकार मिळाले. माल वाहतुकीकरता जकात मुक्त परवाने देण्याचा अधिकार सुद्धा कंपनीला मिळाला. कंपनीला नोकरीत असलेल्यांना खाजगी व्यापाराची पण परवानगी मिळाली. म्हणजे हे अधिकार कंपनीला तर होतेच, परंतु कंपनीमध्ये जे अधिकारी कार्यरत होते त्यांना सुद्धा खाजगी व्यापाराची परवानगी बंगालमध्ये मिळाली. आणि तत्कालीन बंगाल, जे मी तुम्हाला सांगते की हा जो तत्कालीन बंगाल होता हा फक्त बंगाल नव्हता तर आत्ताचा बंगाल, बिहार, ओरिसा, बांगलादेश या सगळ्यांचा समावेश त्यामध्ये होता. आणि औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुर्शिद कुली खान, ज्यांचा फोटो तुम्हाला दिसत असेल खाली, हे बंगालचे सुभेदार होते आणि त्यांनी स्वतंत्र बंगालची घोषणा केली होती. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर बरंच साम्राज्य हे खिळखिळ झालं होतं, कारण मुघल साम्राज्य खिळखिळ झालं होतं, कारण असा बलवान किंवा पराक्रमी किंवा प्रभावी राजा हा नंतर मुघलांना मिळू शकला नाही. स्वतंत्र बंगाल व बिहारचे ते राज्यकर्ते झाले मुर्शिद कुली खान. आणि मुघल सत्ता कमजोर होती, त्यांनी त्यावेळी इजारा व्यवस्था सुरू केली, ज्याकरता भूराजस्व वसुलीसाठी ठेकेदारी पद्धत सुरू करण्यात आली होती. यानंतर पुढले राजा आपण बघूया काय झालं होतं. याच वेळी खाजगी व्यापाराचे जे दस्तक होते ते जकात मुक्त करत
जकात मुक्त करायचे होते, परंतु बादशहाचे फरमान असल्यामुळे नवाबाला काहीच करता येत नव्हतं. जकात मुक्तीमुळे कंपनीची मोठी हानी होत होती. एकंदरीत हा वादाचा विषय बनला होता. व्यापार जकात मुक्त केल्यामुळे ईस्ट इंडिया कंपनीसाठी हा सगळा त्रास जो होता तो बंगालच्या नवाबाला होत होता, परंतु फरमान मुघल राजाकडून असल्यामुळे हे काही त्यांना त्याच्यासाठी करता येत नव्हतं. त्यामुळे हा वादाचा विषय झाला होता. यानंतर मुर्शिद कुली खानचा जावाई शुजा उद्दोला याने बंगाल राज्यात ओरिसाचाही समावेश केला आणि आपला विश्वासू सरदार अली वर्दा खान याच्याकडे बिहार प्रांत सोपवला. शुजा उद्दोलाचा मृत्यू झाल्यानंतर अली वर्दी खानने स्वतःला स्वतंत्र नवाब म्हणून घोषित केले. इतकेच नव्हे तर बंगालच्या गादीवर जो शुजा उद्दोलाचा मुलगा होता त्याच्या अधिकारास आव्हान दिले. अली वर्दी खानने दिल्लीतील मुघल बादशहा मोहम्मद शहा याच्याशी संधान साधलं आणि वर्षाला 1 कोटी रुपये खंडणी देण्याचं कबूल केलं आणि बंगाल राज्यावर राज्य करण्याची सनद मिळवली. कुणी? अली वर्दी खान याने बंगाल राज्यावर सनद करण्याची बंगाल राज्यावरती राज्य करण्याची सनद मिळवली. त्यांना सतत उपद्रव होता, मराठ्यांचा त्रास होता. वार्षिक चौथ म्हणून 12 लाख रुपये खंडणी देण्याच्या अटीवर त्यांनी त्यांचाही पाठिंबा मिळवला. इंग्रजांनी फ्रेंचांना कलकत्ता व चंदननगरच्या फॅक्टरीवर तटबंदी बांधण्यास त्यांनी विरोध केला, परंतु त्यांचा विरोध हा खूप आक्रमक असा विरोध नव्हता. त्यांनी नेहमी सिरोजोद्दाला पण हेच सांगितले होते की इंग्रजांशी जास्त संघर्ष करायचा नाही, त्यांच्याशी थोडं सांभाळून राहायला सिरोजोद्दाला उपदेश केलेला होता अली वर्दी खाननी. पण हा उपदेश सिरोजोद्दाला पुढील काळामध्ये पाळू शकला नाही आणि सिरोजोद्दोला हे अली वर्दी खान आहेत. सिरोजोद्दोला एक महत्वाचं कॅरेक्टर आहे जे आपल्याला अभ्यासायचं आहे, जे प्लासी लढाई दरम्यान आपल्याला व्यवस्थित समजेल. सिरोजोद्दोला हा अलीवर्दीचा नातू होता, आपण आत्ताच पाहिले. सिरोजोद्दोलाने नवाबप्रत ग्रहण केलं आणि बंगालमध्ये इंग्रज आणि फ्रेंच अधिकाऱ्यांना त्यांच्या वसाहती आणि कारखान्यांभोवती उभारलेली तटबंदी नष्ट करण्याचे फरमान काढले. अगदी योग्यच होतं की तुम्ही इथे व्यापार करायसाठी आलेले आहात, मग तुम्ही तटबंदी कशाला करता असा सिरोजोद्दोलाचा प्रश्न होता. आणि ती तटबंदी देण्यास त्यांनी म्हटलं की नकार दिला की ही तटबंदी तुम्ही इथून उचलायला पाहिजे, उठवायला पाहिजे. फ्रेंचांनी सिरोजोद्दोलाच्या आदेशाचे पालन केले, परंतु इंग्रजांनी फ्रेंचांकडून होणाऱ्या हल्ल्यापासून संरक्षण करण्यासाठी तटबंदीची आवश्यकता आहे असे सांगितले आणि तटबंदी नष्ट करण्याचे टाळले. नवाब इंग्रजांच्या म्हणण्याशी सहमत नव्हता. त्यांनी इंग्रजांना पुन्हा तटबंदी खंदक वगैरे नष्ट करण्यासाठी हुकूम दिला आणि तसे न केल्यास इंग्रजांना हाकलून देण्यात येईल असे सुद्धा कळवले. इंग्रजांनी मुघल बादशहाकडून आपण पाहिल्याप्रमाणे 1717 साली सनद मिळवली होती आणि नवाबाकडे करभरणाही केला होता. त्याचप्रमाणे नवाबाच्या शत्रूंशी इंग्रजांनी मैत्रीचे संबंध ठेवले होते. शिवाय कृष्णदास या श्रीमंत व्यापारावर नवाबाची गैरमर्जी झाल्याने तो आपले कुटुंब व पैसा अडका यासह कलकत्त्यात इंग्रजांच्या आश्रयास गेला व इंग्रजांनी त्यास नवाबाकडे स्वाधीन करण्यास नकार दिला. त्यामुळे नवाब इंग्रजांवर संतापला होता. मग आता यांनी काय केलं? यामध्ये बऱ्याच महत्वाचे टॉपिक्स आपण कव्हर केले आहेत, तुम्हाला दिसेल. यांनी काय केलं? तर यांनी कासिम बाजार फॅक्टरीवरती हल्ला केला आणि कासिम बाजारची फॅक्टरी ही आपल्या ताब्यात घेतली. 50,000 फौजेनिशी कलकत्त्यातील इंग्रजांच्या फोर्ट विलियम या ठिकाणाला त्यांनी वेढा दिला आणि त्यावर सुद्धा ताबा मिळवला. यावेळी इंग्रज अधिकारी हॉल वेल याने नवाबाच्या फौजेस प्रतिकार केला, पण त्याला सुद्धा शरणागती पत्करावी लागली. यावेळी जी गाजलेली घटना आहे ती गाजलेली घटना म्हणजे अंधार कोठडी
किंवा ब्लॅक होल ट्रॅजेडी ती आपण पुढे बघूया त्याच्यामध्ये काय झालं होतं. हे सिरोजोद्दाला आहेत त्याच्यामध्ये आपण बघणार आहे ब्लॅक होल ट्रॅजेडी. इथे काय झालं होतं की नवाबाने 8 ते 10 तास 146 इंग्रज युद्ध कैदी यांना कोंडून ठेवलं होतं. त्या खोलीमध्ये उष्णता आणि प्राणवायू नसल्यामुळे 123 कैद्यांचा मृत्यू झाला होता आणि 22 लोक फक्त जिवंत राहिले होते. या घटनेबाबत बऱ्याच इतिहासकारांमध्ये वेगवेगळे मत आहे. इंग्रजांनी मद्रास येथून फौज मागवून कलकत्त्यावर हल्ला चढवला. 2 जानेवारी 1757 रोजी माणिकचंद नावाच्या एका नवाबाच्या अधिकाऱ्यास लाच देऊन कलकत्ता परत जिंकून घेतले. म्हणजे माणिकचंद हा अधिकारी लाच घेऊन कलकत्ता परत जिंकून घेतले. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी हुगळी व सभोवतालच्या प्रदेशात लुटालूट केली आणि नवाबाला ही घटना कळली. नवाबाला ही घटना कळताच 40,000 फौजनिशी इंग्रजांना धडा शिकवण्यासाठी ते निघाले. परंतु इथे एक महत्वाचं नाव येईल. त्यांचं नाव आहे रॉबर्ट क्लाईव्ह. रॉबर्ट क्लाईव्हने काय केले की नवाबाच्या फौजेवर अचानक हल्ला करून नवाबा जेरीस आणले आणि 9 फेब्रुवारी 1757 रोजी अलीनगर येथे इंग्रजांशी एक तह करण्यात आला. त्या तहानुसार काय ठरलं ते आपण आधी बघूया. इंग्रजांनी हुबळी लुटली होती मी तुम्हाला सांगितले आणि दोघांमध्ये तह झाला. या तहामध्ये असे ठरले होते. हा तह अतिशय फायदेशीर होता इंग्रजांसाठी. इथे असं ठरलं की चंद्रनगल येथील फ्रेंच वसाहती जिंकून घेण्यासाठी नवाबाकडून संमती पाहिजे आणि फ्रेंचांशी नवाबाचे सलोख्याचे संबंध असल्याने त्याने इंग्रजांच्या मागणीस मोघम उत्तर पाठवले. नवाबाच्या मोघम उत्तराचा अर्थ त्यांची संमती असे गृहीत धरून इंग्रजांनी चंद्रनगर ही फ्रेंच वसाहत सुद्धा जिंकली. परंतु इंग्रजांच्या या कारवाईनंतर नवाबाने नाराजी व्यक्त केली आणि फ्रेंच निराश्रितांना स्वतःकडे संरक्षण दिले. यानंतर झालेली जी प्लासीची लढाई आहे, या प्लासीच्या लढाईमध्ये कोण कोण फितूर झालेत ते आपण बघूया. सिराजचा विश्वासघात करणारी लोक आहेत ही. जो कटकारस्थान करण्यात आलं यामध्ये वॉटसन आणि क्लाईव्ह मद्रासहून आले, बंगाल कारस्थानात सहभागी झाले. माणिकचंदला लाच देण्यात आले आपण पाहिलं. मीर जाफर मीरवक्ष सेनापती होता हा, स्वामीद्रोही झाला तो. याचे अलीवर्दीच्या बहिणीशी लग्न झाले होते मीर जाफर याचे. आमिन चंद्र हा धनाढ्य व्यापारी हा सुद्धा फितूर झाला. जगत सेठ बंगालचा सर्वात मोठा पेढीवाला हा सुद्धा फितूर झाला. आणि खादिम खान नवाबाचा बडा लष्करी अधिकारी, म्हणजे एवढे सगळे लोक हे नवाबाच्या विरोधात कटकारस्थानामध्ये समाविष्ट झाले होते. आता आपण बघूया काय होणार आहे. एवढे सगळे लोक कटकारस्थानात समाविष्ट झाल्यानंतर नेमकं लढाईमध्ये काय होणार आहेत आणि तेच झालं तर आपण बघूया काय काय झालं त्यामध्ये. गुप्त करार ठरला. सिरोजोद्दावर क्लाईव्हने आरोप केला की त्यांनी फ्रेंचांशी संधान बांधलाय आणि इंग्रजांना फसवले आहे. क्लाईव्हने सिरोजोद्दालाकडे काही अशक्यप्राय मागण्याही केल्या. जाणून करण्यात आल्या होत्या मागण्या आपल्या लक्षात येईल. क्लाईव्ह आपल्या 8,000 फौजेसह सिरोजोद्दालाचा तळ असलेल्या मुर्शिदाबादकडे निघाला. क्लाईव्ह लोकांना फितूर केलंय त्यांनी, त्यांच्यासोबतच्या विश्वासू लोकांना फितूर केलंय. अगदी मीरबक्षी सुद्धा फितूर झालाय त्यांचा. आणि 8,000 फौजेसह सिरोजोद्दाला मुर्शिदाबादकडे निघाला. सिरोजोद्दाला आपल्या 50,000 फौजनिशी मुर्शिदाबादमध्ये होता. म्हणजे सिरोजोद्दालाकडे 50,000 फौजा होता आणि रॉबर्ट क्लाईव्हकडे फक्त 8,000 फौजा होत्या. दोन्ही फौजा प्लासी येथे समोरासमोर आल्या. तेवीस जून सतराशे सत्तावन्न रोजी एकमेकांना भिडल्या. नवाबाच्या फौजेचे नेतृत्व मीर जाफर आणि राय वल्लभ करत होते. गुप्त करारातील अटीनुसार दोन्ही सेनापतींनी युद्धात काहीच केलं नाही
आणि सिरोजुद्दौलाला मदत करणारी फ्रेंच फौज मात्र शौर्यानं लढली. नवाबाची फौज युद्धात भागच घेत नसल्यामुळे सिरोजुद्दौलाचा पराभव अटळ होता. या प्लासीच्या लढाईत सिरोजुद्दौलाचा दारुण पराभव झाला. त्याचे 5,000 सैनिक मारले गेले आणि कंपनीचे 29 मारले गेले. नवाब पळून जाण्यात यशस्वी झाला, परंतु त्याला राजमहाल येथे पकडण्यात आले आणि मीर जाफरच्या हुकुमावरून त्याचा पुत्र मिरान याने सिरोजुद्दौला यास ठार मारले. त्यानंतर 4 दिवसांनी मुर्शिदाबाद येथे बंगालचा नवाब म्हणून मीर जाफरची घोषणा झाली. आता या लढाईचं महत्व काय? यात महत्वपूर्ण गोष्ट अशी होती की ईस्ट इंडिया कंपनी ही आता व्यापार करणारी संघटना राहिली नव्हती, तर राजकीय दृष्ट्या सुद्धा तिला हिंदुस्थानामध्ये सत्ता प्राप्त करणारा सर्वोच्च अधिकारी संघटना झाली होती. कंपनीनी फ्रेंचाचाच प्रभाव तर केलाच, शिवाय बंगाल सारखा समृद्ध सुपीक असा प्रदेश त्यांच्या हाती लागला. उत्तरेत सत्ता विस्तार करण्यासाठी पायाभूत मुलकी आणि लष्करी सरंजाम त्यांच्याकडे आला आणि कंपनीने कलकत्त्यात नाण्यांची टांकसाळ सुरू केली. खूप खूप फायदा झाला याचा, या सगळ्या गोष्टींचा खूप फायदा झाला. व्यापारी कंपनीचे राजकीय सत्तेत रूपांतर झालं. अमाप द्रव्य संपत्ती इंग्लंडच्या हाती आली आणि त्या बळावर प्रबळ लष्कराद्वारे फ्रेंचांना फ्रेंच लष्कराचे सुद्धा उच्चाटन करणं हे शक्य झालं. तरी सुद्धा या लढाईमध्ये एक त्रुटी होती. ही लढाई इंग्रज स्वतःच्या लष्करी सामर्थ्यावर जिंकले नव्हते, तर त्यांनी जो भ्रष्टाचार केला होता, जी लाचलुचपत दिली होती, त्यामुळे त्यांनी प्लासीची लढाई जिंकली होती. जरी त्यांना फायद्याची होती, पण एक त्रुटी यामध्ये आपल्याला दिसून येते. आणि ह्या त्रुटीची भरपाई पुढे कशा प्रकारे बक्सारमध्ये झाली ते तर आपण पाहूच या. मॅलसन यांनी म्हटलं आहे की देअर नेव्हर वॉज अ बॅटल इन विच द कन्सिक्वेन्सेस वेअर सो वास्ट, सो इमिजिएट अँड सो परमनंट. आता यापुढे आपण बघूया की बक्सारच्या लढाईच्या दरम्यान कसं झालं आणि ही बक्सारची लढाई झालीच का. तर ते बघण्यासाठी आपल्याला आधी बघावं लागेल की मीर जाफर हा जो बंगालचा नवाब बनला होता, किंवा आपल्या सिरोजुद्दौलाशी भ्रष्टाचार करून तो जो गादीवर आला होता, तर हा फारच कमकुवत राज्यकर्ता ठरला. इंग्रजांच्या लोभी आणि स्वार्थी कृत्यामुळे बंगाली लोकांची परिस्थिती दयनीय झाली होती. इंग्रजांना यांनी 24 परगणे जिल्ह्यांचा प्रदेश दिला होता. क्लाइव्ह व इतर अधिकाऱ्यांना त्याने लाखो रुपये भेट दिले होते. बंगालमधील सर्व फ्रेंच वसाहती त्याने इंग्रजांना दिल्या आणि भविष्यात इंग्रजांना खाजगी व्यापारावर कोणताही कर लागणार नाही याचे सुद्धा आश्वासन दिले होते. मीर जाफर नवाब पदावर कसा तरी टिकून राहिला, परंतु तो मायदेशी गेल्यानंतर बंगालमधील राजकीय परिस्थिती असे वळण घेतले की मीर जाफरला नवाब पदावरून निवृत्त व्हावे लागले व त्याचा जावई मीर कासिम यास इंग्रजांनी नवाब पदावर बसवले. कारण इंग्रजांनी मीर जाफर याला बंगालचा नवाब तर बनवलंय, परंतु त्यांची मनीषा अजून वाढत गेली. त्यांना आणखीन काही त्याच्याकडनं हवं होतं आणि ते जेव्हा मिळत नाही त्यावेळी त्यांनी त्याच्याच जावाई म्हणजे मीर कासिमला नवाब बनवले. मीर कासिमशी तह केला. त्याने त्यांना बर्दवान, मिदानपूर, चित्तगाव हे जिल्हे दिले. मीर जाफरच्या काळातील खंडणीची बाकी, कर्नाटक युद्धातील खर्च इत्यादी गोष्टी मीर कासिमकडून त्यांनी मिळवल्या आणि इंग्रज अधिकाऱ्यांना मोठा रकमा देण्याचे सुद्धा मीर कासिमने मान्य केले. इंग्रज आणि मीर कासिममध्ये हा जो तह झाला होता हा 1760 झाला होता. बर्दवान, मिदनापूर आणि चित्तगाव हे जिल्हे दिले होते. दक्षिण मोहिमेसाठी 500,000 रुपये दिले होते आणि मीर कासिमांनी सुद्धा अधिकाऱ्यांना मोठी मोठी बक्षिसे सुद्धा दिली. मीर कासिम हा उत्तम प्रशासक होता. त्याने बरीच चांगली कामं केली, ते आपण बघूया त्याने काय काय केलं. त्याने 75 आर्मेनियन लष्करी प्रशिक्षक नेमून फौजा प्रशिक्षित केल्या. शस्त्रांचे कारखाने उभे केले. राजधानी जी होती ती त्यांनी मुर्शिदाबादवरून मोंघीर येथे हरवली.
मोंगी रीते हरवली. याच्यामागे हे याच्यासाठी हलवली त्यांनी, कारण त्याला इंग्रजांचे जे सानिध्य आहे ते टाळायचे होते, म्हणून त्यांनी ती मुर्शिदाबादवरून मोंगीर किंवा मुंगेर येथे हरवली हलवली. एकंदरीत मीर कासिमने प्रशासन व्यवस्था कार्यक्षम केली, हा कार्यक्षम राजा होता. मीर कासिमने इंग्रजांच्या वर्चस्वास आळा घालण्यासाठी खूप पावलं उचलली. सैन्य संघटन युरोपियन प्रमाणे ठेवून आधुनिक तोफा आणि बंदुका तयार करण्याचा कारखाना. रामनारायण हा बिहारचा नायब सुरभदार हा बंडखोर नेता होता आणि तो मीर कासिमची सत्ता मानत नव्हता आणि त्याला इंग्रजांचे समर्थन होते, त्याला सुद्धा त्यांनी ठार केले. इंग्रजांनी हा मीर कासिमचा स्वतंत्र व्यवहार पाहिला आणि पुन्हा मीर जाफरला नवाब करण्याचा घाट घातला आणि तशी घोषणाही केली. मीर कासिमने त्याची दखल न घेतल्याने इंग्रजांनी त्याच्यावर फौज देखील पाठवली. मीर कासिमला पराभव पत्करावा लागला व तो पाटण्यास गेला. यावेळी मीर कासिमच्या ताब्यामध्ये सर्व इंग्रज कैद्यांना त्याने ठार मारले आणि इंग्रजांसोबत परिणाम करता तोंड देण्यासाठी किंवा या तणावातून मार्ग काढण्यासाठी मीर कासिमने खूप मोठी युक्ती लढवली. त्याने शुजा उद्दोला व मुघल बादशाह दुसरा शाह आलम यांच्याशी संयुक्त संघ तयार केला आणि इंग्रजांनी राजकीय कारवाया थांबवून फक्त व्यापारापुरती कार्यक्षेत्र मर्यादित ठेवावे असा निर्वाणीचा खलिता सुद्धा या तिघांनी, म्हणजे मीर कासिम, अवधचे शुजा उद्दोला आणि मुघल बादशाह दुसरा शाह आलम यांनी दिला. तर बक्सारच्या लढाईमध्ये हे सगळेजण एकत्र आले होते, त्यावेळी नेमकं काय झालं हे आपण बघूया आणि आपल्याला त्यामुळे बक्सारच्या लढाईत काय झालं हे सुद्धा लक्षात येईल. संयुक्त संघ तयार झाला, परत एकदा नाव घेते मी तुमच्या लक्षात राहावी म्हणून, नवाब शुजा उद्दोला, अवधचा नवाब मुघल बादशाह शाह आलम दोन आणि बंगालचा नवाब मीर कासिम, कारण मीर जाफरला यांनी बनवलं होतं आणि तो पळून गेला होता पाटण्यामध्ये. तर या तिघांनी इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारले आणि 22 ऑक्टोबर 1764 बक्सारच्या लढाईत प्रारंभी संयुक्त फौजेची थोडी सरशी झाली, परंतु इंग्रजांनी फंद फितुरीच्या मार्गाने संयुक्त फौजेचाही पराभव केला. मीर कासिम पळून गेला, मुघल बादशाह शरण आला आणि शुजा उद्दोला मल्हारराव होळकरांच्या आश्रयात गेला. होळकर आणि शुजा उद्दोला या संयुक्त फौजेचा देखील 3 मे 1764 मध्ये काराच्या लढाईत पराभव झाला. शुजा उद्दोला इंग्रजांना शरण आला आणि इंग्रजांनी त्याला सन्मानाने अवधचा नवाब केले. मीर कासिम बक्सारहून दिल्लीला पळून गेला आणि तिथेच कंगाल अवस्थेत त्याचा मृत्यू झाला असे सांगण्यात येते. बक्सार लढाईचे काय महत्व आहे ते आपण बघूया. ही लढाई हिंदुस्थानाच्या इतिहासात वळण देणारी ठरली. इंग्रजांनी त्यांच्या शस्त्राच्या सामर्थ्यावर मीर कासिम, शुजा उद्दोला आणि मुघल बादशाह अशा 3 मोठ्या राजांचा त्यांच्या संयुक्त फौजेचा पराभव केला. त्यामुळे हा विजय श्रेष्ठतम शस्त्रांचा होता असे म्हटले जाते. इंग्रजांचा प्लासीचा विजय मुख्यतः कटकारस्थान विश्वासघातावर होता, परंतु बक्सारचा विजय मात्र शस्त्र सामर्थ्याचा होता. म्हणून प्लासीपेक्षा सुद्धा बक्सारचा विजय हा सरस होता असं म्हटलं जातं. यामुळे अवधचा नवाब हा खेळणं बनला इंग्रजांचा आणि इंग्रजांनी बंगाल बिहार ओरिसा जिंकण्याची जी प्रक्रिया प्लासीच्या लढाईपासून सुरू केली ती बक्सारच्या लढाईने पूर्ण झाली असं म्हणण्यात येते. अशा प्रकारे मित्रांनो, प्रभाव क्षेत्र अलाहाबाद पासून तर दिल्लीपर्यंतचा मार्ग इंग्रजांसाठी मोकळा झाला. बंगालमध्ये अराजकता पसरली आणि 1765 क्लाइव्ह हा परत गव्हर्नर झाला. रॉबर्ट क्लाइव्ह आहेत हे. आपण रॉबर्ट क्लाइव्ह बद्दल पुढील लेक्चरमध्ये जाणून घेऊया. त्याशिवाय अलाहाबादचा जो तह होता तो पण आपण बघूयात. अशा प्रकारे आज आपण प्लासी आणि बक्सार या दोन महत्त्वाच्या लढाया आणि बंगालमध्ये कशाप्रकारे इंग्रजांनी आपले पाय रोवले हा भाग आपण पाहिला आहे. यानंतर आपण इंग्रज मराठा
युद्ध पण बघणार आहेत, हे एकदा बघून घ्या. आपण हे बंगालच्या नवाबांबद्दल माहिती घेतली आज. मुर्शिद कुली खान हा बंगालचा नवाब ज्यांनी आपलं राज्य घोषित केलं. यानंतर महत्वाचा राजा म्हणजे अलीवर्दी खान. त्यानंतर सिरोज उद्दोला यांनी प्लासीची लढाई लढली होती. मीर कासिम याने बक्सारची लढाई लढली होती. इथे मीर कासिम हवे. आणि बक्सारची लढाई ज्यावेळी मीर कासिम लढत होता त्यावेळी परत एकदा मीर जाफर यांना बनवलं होतं, राजा बनवलं होतं. यापुढे आपण इंग्रजांनी कशा प्रकारे मराठा साम्राज्य हस्तगत केले, त्यांच्यासोबत त्यांची जी युद्धे झाली, याशिवाय म्हैसूरमध्ये नेमकं काय झालं, सिखांसोबत कसे युद्ध लढले गेलेत आणि इंग्रज कर्नाटक युद्ध, हे सगळं आपण बघणार आहे की कशा प्रकारे इंग्रजांनी हळूहळू हळूहळू संपूर्ण भारतामध्ये स्वतःच्या सत्तेची स्थापना केली. तर मित्रांनो, आमचे चॅनल नक्की बघा. तुम्हाला हे लेक्चर कसे वाटले ते सांगा. आपण यापुढे पण भेटत राहू. तुमच्या कमेंट्स ज्या असतात त्या आम्हाला प्रोत्साहन देतात. त्याशिवाय अजून काय काय इम्प्रुव्हमेंट्स करता येतील ते सुद्धा आम्हाला तुमच्या कमेंट्समुळे कळतंय. तोपर्यंत मित्रांनो, अभ्यास करा, अधिकारी व्हा. नमस्कार.